ते विथ बोन चिकन आहे आणि या बोटीमध्ये जे आहे ते बोनलेस आहे. इकडे नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. सकाळचे 10:38 झालेत. मी आता आलोय. मिक्सर एकतर आपला जो बिघडला होता तो रिपेअर केला नव्हता अद्याप. घरातला जो मिक्सर होता तो चालू होता हॉटेलच्या कामासाठी, तर तो आज रिपेअर करून घेऊन आलोय. त्याच्यानंतर आता मी हॉटेलमध्ये ग्रेव्ही गरम करतोय आणि आता जेवण झाल्यानंतर मी जाणार मार्केटला. आणि मार्केट घेऊन आल्यानंतर मग आपल्या रोजचं जे रुटीन आहे जेवणाचं वगैरे हॉटेलचं ते सर्व चालू होईल. तर हा हॉटेलवरचा मिक्सर जो खराब झाला होता तो रिपेअर करून आणलाय. आणि हा घरातला मिक्सर जो इथे आणला होता वापरायसाठी त्याचं काम झालं, तो आता घरी घेऊन जाणार कारण घरी पण मिक्सरची गरज पडत असते. मित्रांनो, आपलं तांबड्या पांढऱ्या रश्श्यासाठी इकडे खोबरं काढून ठेवलंय. मित्रांनो, आपलं शाकाहारी जेवणाची तयारी चालू आहे, नॉनव्हेजच्या जेवणाची तयारी पण चालू आहे. फक्त प्रिपरेशन करायला चालू आहे सध्या, अजून कुठलाही पदार्थ बनवलेला नाही आहे. आपण रश्श्यासाठी लागणारे नारळ वगैरे मसाला वगैरे काढून ठेवला आहे, तो अजून मिक्सरला लावायचा आहे. त्याच्यानंतर सोल कढी, ग्रीन चिकन या दोन्हीसाठी जे लागणार आहे साहित्य ते सगळं काढून ठेवलं आहे. बाकी आपल्याला ते अजून मिक्सरला लावायचं आहे. ते मिक्सरला ग्राइंडर मी बारीक करून घेऊन त्याच्यानंतर मग पुढची तयारी चालू होईल. मटण मी घेऊन आलो आहे, बाकीचा सगळा बाजार झाला आहे. फक्त चिकनची ऑर्डर दिली आहे, चिकन येईल थोड्या वेळ. त्याच्यानंतर मग आपण स्टॉक वगैरे काढून मसाला बनवून नॉनव्हेजचं जेवण सुरू करू शकतोय. आता शाकाहारी जेवण आम्ही सुरू करतोय पहिल्यांदा, आणि त्याच्यानंतर ते झाल्यानंतर मग नॉनव्हेजच्या जेवणाला हात घालायचा आहे. तर ही आपली इकडं जी आहे ती सोलकडीसाठी या नारळ वगैरे सगळं चिरून ठेवलंय. तर मित्रांनो, आपलं चिकन आलेलं आहे, आता ते सॅक्रिकेट करायला चालू आहे. ह्या बोटीमध्ये जे काढले ते विथ बोन चिकन आहे आणि ह्या बोटीमध्ये जे आहे ते बोनलेस आहे. इकडे ते सॅक्रिकेट करायला चालू आहे कारण नंतर हे बरं पडतं. चिकन थाळीची वगैरे ऑर्डर येते त्यावेळेला, आणि याच्यामधलं थोडंसं आम्हाला 65 पण चिकन काढावं लागतं आणि ग्रीन चिकनसाठी सुद्धा. ते चिकन आता आपण तेलामध्ये भाजून घेतोय थोडं. आपलं चिकन आहे ना, हे आपलं चिकन 65 मॅरिनेट करून ठेवायचं सुरू आहे. मित्रांनो, 6:56 झालेत. अजून भट्टी भेटतेच, भट्टीला जवळपास अर्धा तास लागणार आहे आज. आणि आता एक फोन आला होता कस्टमरचा, ते येत आहेत. इकडे आपली आज थाळीला लागणारी अंडी बॉईल करून ठेवलेली आहे. इकडे पांढरा रस्सा तयार झालाय, आणि रसा तांबडा रस कांदा रस्सा पण तयार झाला. इकडे जो आहे तो आहे शाकाहारी पांढरा रस्सा. इकडे आट्टा लावून ठेवला आहे तंदूरचा. आपली ग्रीन चिकन जे आपण बनवतो त्याची ग्रेव्ही तयार झाली ऑलमोस्ट. थोडंसं अजून मंदाची वरती शिजल्यानंतर अर्क उतरल्यानंतर ही तयार होते. आपला पहिला टेबल आलेला आहे पण तंदूर अजून पण पेटतोय, त्याच्यामुळे त्यांना रिक्वेस्ट केली 10 थांबण्यासाठी. मित्रांनो, ही आपली पहिली आजची ऑर्डर आहे, एक चिकन फ्राय आणि एक चिकन मसाला. ताटं लावायला सुरू झालेत. आपली नेक्स्ट ऑर्डर आलेली आहे, रोट्या मारायला सुरुवात आहे. ही आपली 2 चिकन फ्रायची ऑर्डर आली आहे. ते चिकन फ्राय झाले तयार, अंडा करी भरायला चालू आहे आणि ग्रीन चिकनची ग्रेव्ही बाकी आहे. बाकी ताटं तिकडं लावलेली आहेत. ही आपलं ग्रीन चिकन, विक चिकन ताटाला कॉम्प्लिमेंटरी डिश आहे ही. आणि ही तयार झाली आपली 2 चिकन फ्रायची ऑर्डर. तर मित्रांनो, आपलं पहिलं टेबल गेलेलं आहे, दुसरा टेबल जेवतोय आतमध्ये. आज ग्राहक थोडे शांतच वाटायला आलाय. आता हे हंडी ऑन नाही आहेत कारण तिथं काहीतरी लाईटचा फॉल्ट झाला आहे, त्याचा उद्याच बघावं लागेल. आपली नेक्स्ट ऑर्डर आलेली आहे बटर चिकनची, 4 बटर चिकनच्या थाळ्या आहेत. तर ती थाळ्या मारायला सुरू करतोय आपण. बटर चिकन थाळी आम्ही देतच नव्हतो, मेनूमध्ये नाही आहे ती, आउट ऑफ मेनू आहे. पण बऱ्याच पहिल्यांदा आता जे कस्टमर आले आहेत त्यांनी याच्या अगोदर ऑर्डर केली होती की बटर चिकन थाळी पाहिजे म्हणून. तर त्यांना दिलेली, त्यांना ती आवडली थाळी, त्याच्यामुळे ते आता रिपीट येत आहेत माझ्याकडे.
फक्त या बटर चिकन थाळीसाठी। आपले चार बटर चिकन थाळे येतात आणि त्याच्यानंतर अजून एक दोघं जण आहेत जे वेटिंगवरती आहेत, त्यांची ऑर्डर अजून घ्यायची आहे, आता चालू आहे जस्ट। तर बटर चिकन थाळी मारायला सुरू केली आहे। कस्टमरची डिमांड आहे आपल्या जी मागच्या वेळी जेवून गेले त्याच्यापेक्षा ग्रेव्ही थोडीशी, बटर चिकनची जी ग्रेव्ही बनवत होती थोडीशी जास्त पाहिजे। ही आपले ग्रेव्ही बटर चिकनच्या मध्ये पडले, थोडीशी जास्त ग्रेव्ही देतोय कारण त्यांना पाहिजेच आहे जास्त। तर बटर चिकनला आमच्याकडे रोस्टेड चिकन नाही आहे, हे पूर्वकल्पना ग्राहकाला देऊनच ही ऑर्डर घेतले, कारण बटर चिकन म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये रोस्टेड चिकन जातं, पण आपल्याकडे ते अवेलेबल नाही, त्याच्यामुळे ग्राहकांना सांगितलं होतं। ही आपल्या बटर चिकन थाळीचं 65 पण तयार झालं आहे तळून। त्यांना ग्रेव्ही जास्त पाहिजे म्हणून प्लेटा पण थोड्या मोठ्या घेतल्या आहेत, आपल्या रेग्युलर ज्या प्लेटा असतात त्याच्यापेक्षा या थोड्या जास्त आहेत क्वांटिटीला। आपली बटर चिकन थाळीची डिश तयार झाली, आता प्लेटिंग चालू आहे, त्याच्यानंतर तिकडे थाळी लावायला पण सुरुवात झाली आहे। मागच्या वेळी चिकन मालवणीची पण ऑर्डर आली होती, त्याच्यानंतर गावाकडच्या थाळीची ऑर्डर येते, असं काहीतरी आउट ऑफ मेनू जरी ऑर्डर आली तरी आणि आपण ती प्रिपरेशन चांगली करू शकत असतो किंवा बनवून देऊ शकत असतो तर आम्ही ऑर्डर घेतो नक्कीच, पण एखादी अशी डिश येईल जी आपल्याला बनवता येत नाही तर त्याला मात्र साफ नकार असतो, कारण आपल्याला जे येत आहे ते देण्याचाच अर्थ आहे। आपलं हे बटर चिकन तयार झालं आहे। आणि ह्या आपल्या बटर चिकनच्या थाळ्या, सुरुवातीला एक एकच रोटी देतोय कारण गरम गरम रोटी जाऊ देत। ही बटर चिकनची थाळी आपण 180 रुपयाला देतोय। मित्रांनो कशी वाटली नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा ही बटर चिकन थाळी। मित्रांनो रात्रीचे 10:30 वाजले, आपल्याकडे जे फोन आले होते दोन ग्रुप ते आलेले आहेत, ग्रुप असे मोठे नाहीत, एक 5 जणांचा एक आणि एक 4 जणांचा आहेत, अजून बाहेर आहेत, ते आल्यानंतर त्यांची ऑर्डर फिक्स आहे। चिकनची एकांची आहे आणि एक आहे ती मटणवाले आहेत। हे चिकन थाळी ज्यांची ऑर्डर आहे त्यांची तट्टे लावायला सुरुवात आहे, मटणवाले अजून आलेले नाही आहेत, हे चिकनवाले फक्त आले सध्या। तर चिकन थाळीची जी ऑर्डर होती त्याचं पिकअप आहे, त्यांचं 65 तळायला सुरू केलं आहे आणि या आपल्या चिकन थाळ्या तयार झालेल्या आहेत। ही आपली पुढची ऑर्डर आहे। आज ग्राहक वाटलं होतं कमी होतील पण झाले बऱ्यापैकी। या पुढच्या थाळीची प्लेटिंग चालू आहे, थाळ्या लावलेल्या आहेत। तर मित्रांनो आपलं शेवटचं टेबल आहे, मटणची जी ऑर्डर होती ते आलेले आहेत पण त्यांना पाहिजे आहे रोटीच्या बदली पराठा। मगाशी कस्टमर आले होते त्यांना पण पराठा पाहिजे होता आणि आता यांना पण फक्त पराठाच पाहिजे,
ग्राहकांची जशी डिमांड असेल तसं आपण देतो। मित्रांनो रात्रीचे 12:20 झालेत, आपलं आज क्लोजिंग वगैरे झालेले आहे, आता आपण निघतोय घरी। तर आज पहिल्या टेबलला जेवले ते आपले सबस्क्रायबर होते, इथले जवळचेच आपल्या नदीकिनारा भागातलेच होते ते। ते जेवल्यानंतर वगैरे सगळे बिल पेड झाल्यानंतर त्याने मला सांगितलं की मी तुमचा सबस्क्रायबर आहे आणि व्हिडिओ बघून आलो इथे। ऐकायला बरं वाटतं, त्यांच्याबरोबर थोडंसं डिस्कशन झालं। एक राहिलं की त्यांच्याबरोबर एक व्हिडिओ बनवला असता मी, ते जेवले होते, जेवण त्यांना आवडलं होतं, फीडबॅक घेता आला असता, कारण सबस्क्रायबर आहेत ते, त्यांची परवानगी घेऊन आपण व्हिडिओ बनवू शकलो असतो। पण एखादा सबस्क्रायबर आपला यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ बघून आपल्याला जे सबस्क्राईब केलं आहे ते एखादे ग्राहक म्हणून हॉटेलमध्ये येतात आणि त्यांच्याबरोबर ज्यावेळी संवाद साधला जातो त्यावेळेला ते माझ्या लक्षात नाही राहिलं की यांच्याबरोबर व्हिडिओ बनवता आला असता। ते दोघांचं एवढं डिस्कशन होतं, जवळचे होते, त्यांचं सल्लं वगैरे त्यांनी बरंचसं दिलं की काय करू शकतोय आपण किंवा काय नाही ते। जेवणाविषयी मी विचारलं, त्यांना जेवण खूप आवडलं। जर ते आता हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगावं की जेवण कसं होतं ते। व्हिडिओ बनवलं असता नंतर ते आपले ग्राहक गेल्यानंतर किंवा आपले सबस्क्रायबर गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण एक व्हिडिओ बनवला असता तर बरं झालं असतं। असो यूट्यूबच्या माध्यम जे आपलं मेन याच्यातलं मोटिव का होता, तर आपलं हॉटेलची जाहिरात यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा होऊ देत आणि हॉटेलवरती ग्राहक वाढू देत हा कुठे ना कुठेतरी सफल होत जातोय। कारण यूट्यूबचे व्हिडिओ आपल्या थाळ्या वगैरे बघून एखादं सबस्क्रायबर जवळपासची लोक जरी यायला लागली हॉटेलवरती, तरी हा एक बिझनेसला प्लस पॉईंटच आहे। बाकी त्यांना जेवण वगैरे आवडलं परत येतो म्हणून सांगून गेलेत। त्यांना थोडंसं अंतर लांब पडतं इथे जवळ, म्हणजे ह्याच रोडला त्यांचं येणं जाणं असतं, पण तरीसुद्धा जेवायला म्हणून इकडे यायचं म्हणलं तर त्यांना थोडंसं अंतर लांब पडतं। असं तरीसुद्धा ते आले, त्याबद्दल त्यांचे खूप आभार। बाकी बरेचसे कमेंट येतात की प्रॉपर तुमचा ॲड्रेस वगैरे सांगा मला, कारण कोल्हापूर भागामध्ये आम्ही कधी आलो तर नक्की तुमच्या हॉटेलला येऊ। तर प्रॉपर ॲड्रेस म्हणजे गुगल मॅपवरती मी लिंक जी आपली डिस्क्रिप्शनमध्ये असते त्या लिंकद्वारे तुम्ही येऊ शकता। आणि प्रॉपर ॲड्रेस असं सांगायचं झालं तर असं आहे की कोल्हापूरमध्ये जे कोल्हापूरमधून ज्यावेळी तुम्ही कागलमध्ये येता आणि कागलमधून ज्यावेळी आदमापूरला बाळूमामाला वगैरे जाणारा जो रोड आहे कागल निडोरी रोड, ते कागलपासून तुम्ही निडोरीकडे ज्यावेळी जाता त्याच्यावेळी पिप्पळगाव एक गाव आहे, केनवडी फाटापायला येतो, त्याच्यानंतर पिप्पळगाव गाव येतं आणि त्याच्यानंतर पिप्पळगावचा जे ओढा एक आहे मध्ये, ज्यावेळी ओढा तुम्ही क्रॉस करता त्यानंतर लगेचच डाव्या साईडला आपलं हॉटेल आहे, हॉटेल आठवण म्हणून लिहिलेलं आहे। मॅपवरती आलात, लिंकवरती क्लिक करात, तुम्हाला मॅपवरती पण तुम्ही येऊ शकता। प्लस तुम्हाला मी कोल्हापूरमधून सिटीमधून यायचं कसं यायचं ते सांगितलं। कोल्हापूर सिटीमधून तुम्ही आलात कागलकडे यावं लागेल, कागलमधून तुम्हाला कागल निडोरी रोड मेन रोड ह्या लागेल। त्या रोडनं आल्यानंतर तुम्हाला बरीचशी गावं, म्हणजे जसं आता मी नदीकिनारा वगैरे म्हटलं ती नदीकिनारा येईल, त्याच्यानंतर केनवडी फाटा म्हणून एक गाव येईल, जी प्रमुख गावं आहेत, मोठी गावं आहेत ती मी सांगतो तुम्हाला। केनवडी फाटा म्हणून येईल, केनवडी फाटा तुम्ही क्रॉस केल्यानंतर जवळपास 10 ते 12 किलोमीटरवरती आपला धावा येईल। केनवडी फाटा क्रॉस केला तुम्हाला एक कमांड मिळेल पिप्पळगाव गावाकडे जाण्याची, ती क्रॉस केल्यानंतर तुम्हाला एक कॅनॉल म्हणजे ओढा छोटासा लागेल आणि ओढा जसा तुम्ही क्रॉस करताय लगेच डाव्या साईडला तुम्हाला हॉटेल आठवण दिसेल। कधी आलात ह्या भागामध्ये किंवा बाळूमामाचं दर्शन घेण्यासाठी जात असाल तर नक्की एकदा भेट द्या। बाकी जेवण वगैरे सगळ्यांना आवडलं, सुरुवातीला असं वाटलं की आज ग्राहक होत आहे की नाही, एकदमच स्लॅक पडलं होतं। आपले सबस्क्रायबर ज्यावेळी आलं होतं त्यावेळी 7:30 ते 7:30 वाजले होते आणि ते गेल्यानंतर टेबल आपल्याला यायला सुरुवात झाली। आज कालच्या मान्यानं म्हटलं तर आज खूपच ग्राहक कमी झाले, सोमवारी जसं आपल्याला ग्राहक भरपूर होतं। मागच्या सोमवारचा अनुभव सांगायचा तर बरेचसे म्हणजे 18 ते 20 ताटं मी परत पाठवले होते जेवण संपलं म्हणून, आणि ह्या सोमवारी आपल्याला कमी ग्राहक झाले। असो नंतर शेवटला आपल्याला ग्राहक भरपूर झाले, नाहीतर आज जेवण वगैरे खूपच पंचायत झाली असती, थोडक्यात सावरून गेले आजचा दिवस। बाकी काही अपडेट अशा विशेष अशा द्यायच्या नाही आहेत, सगळं काही व्यवस्थित झालं, सर्व्हिस व्यवस्थित झाली, जेवण मेन म्हणजे आवडलं। बटर चिकन थाळी आपले 4 गेले होते, ते परत रिपीट कस्टमर होते, त्यांनी याच्या अगोदर बटर चिकन थाळी आपल्याकडे खाली होती आणि ते परत त्या थाळीसाठी आले होते। ते एक चांगली गोष्ट आहे की एखादं डिश आपण देतोय आणि ती आवडली म्हणून परत ग्राहक येतोय, हे आमचं सक्सेस आहे। म्हणजे आपण जी थाळी वगैरे बनवतो किंवा डिश बनवतो ती ग्राहकांना आवडते म्हणून रिपीट येत आहेत। तर
आपल्याला कसं आहे रिपीट कस्टमर पाहिजे. रिपीट कस्टमर जितके येतील तितके आपला बिझनेस सक्सेस होऊ शकतो, कारण आपली क्वालिटी आपल्यापणच साबित होते. आणि जर बाहेरचे असाल कोल्हापूर जिल्ह्याचे आणि कोल्हापूरमध्ये कधी आलात तर नक्की हॉटेल अटवणला भेट द्या. तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स करा काही तुमचे मत असतील तर. तर उद्या भेटू एका नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय.